नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहो ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी क्लास 12 चॅप्टर नंबर 1 ट्रेडिशनल क्रॉप। या अगोदर आपण या चॅप्टरचे चार लेक्चर बघितलेले आहेत। पहिला लेक्चर व्हीट, सेकंड लेक्चर पॅडी, थर्ड लेक्चर ग्राउंडनट, फोर्थ लेक्चर सोयाबीन आणि आज आपण बघणार आहोत फिफ्थ लेक्चर ग्राम। ग्राम हा क्रॉप आपल्याला डिटेलमध्ये अभ्यासायचा आहे आणि हे क्रॉप सायन्ससाठी सुद्धा उपयुक्त आहे। क्रॉप सायन्सच्या विद्यार्थ्यांनी हे पूर्ण चॅप्टर बघणं आवश्यक आहे। चला तर आपण बघूया ग्राम क्रॉप सिनोनेम ऑर लोकल नेम, ज्याला आपल्या भाषेमध्ये आपण काय म्हणतो ग्रामला, हरभरा म्हटलं जातं, चना म्हटलं जातं, बंगाल ग्राम म्हणतात आणि चिक पीसुद्धा म्हणतात। तर विचारत असताना बंगाल ग्राम म्हणून तुम्हाला विचारू शकतात, तर तेव्हा कन्फ्यूज व्हायचं नाही। देन बॉटॅनिकल नेम सिसर ॲरॅटिनम, तर या अगोदर आपण सांगितलं की बॉटॅनिकल नेम हे दोन कमीत कमी दोन शब्दांनी बनलेलं असतं, त्यामध्ये जिनस आणि स्पेसीज असतं। तर जिनसचं पहिले लेटर कॅपिटल लिहायला पाहिजे, स्पेसीजचं पहिले लेटर स्मॉलनं सुरुवात करायला पाहिजे, दोन्ही शब्दाला वेगळी अंडरलाईन करायला पाहिजे, ही बॉटॅनिकल नेम लिहिण्याची पद्धत। नेक्स्ट फॅमिली म्हणजेच कुटुंब, देन फॅमिली ऑफ ग्राम इज लेगुमिनोसा, तर ग्राम हे पीक लेगुमिनोसा या कुटुंबामध्ये मोडतं। या अगोदर आपण ग्राउंडनट बघितलं, ग्राउंडनटची फॅमिली लेगुमिनोसा होती। नंतर आपण सोयाबीन बघितलं, सोयाबीनचंही कुटुंब हे लेगुमिनोसाही आहे। देन ओरिजिन ऑफ ग्राम इज साऊथ वेस्ट एशिया, ओरिजिन म्हणजे मूळ स्थान, नेटिव्ह प्लेस, ग्रामचं नेटिव्ह प्लेस साऊथ वेस्ट एशिया आहे। देन नेक्स्ट आता ग्राम पीक कसं असतं, या पद्धतीने हे पीक असतं, फ्लावरिंग स्टेजमधलं हे पीक आहे आणि हे क्रॉप पॉड फॉर्मेशन स्टेजमध्ये आहे। पॉड म्हणजेच घाटे, तर घाटे तयार झालेलं हे हरभरा आहे आणि हे जनरल ब्रँचिंग स्टेजमध्ये वाढ झालेलं हरभरा आहे। नेक्स्ट आपण बघूया धान्य, पॉड्समध्ये धान्य असतं आणि धान्याचं रंग हे वेगवेगळं असतं, त्रेस जातीवर अवलंबून आहे। तर प्रामुख्याने हरभऱ्याच्या दोन जाती आहे, ज्याला आपण देशी हरभरा म्हणतो आणि काबुली हरभरा म्हणतो। तर लार्जर साईजचं जे धान्य असतं त्याला काबुली असं म्हटलं जातं आणि याचा वापर फुटाणे बनवण्यासाठी आणि रोस्टेड ग्रेन बनवण्यासाठी आणि कुकिंग ग्रेन म्हणून याचा जास्त वापर केला जातो। मोठमोठ्या हॉटेलमध्ये याचे डिश बनवले जातात। नंतर देशी, देशी हरभरा हे रंगाने थोडं ब्राऊन टू रेड कलर आणि हा खळबळ असतो, रफ असतं आणि याचं धान्य सहसा डाळ बनवण्यासाठी याचा वापर केला जातो। हे सुद्धा काबुली आहे, तर हे काबुली हरभरा शक्यतो डायरेक्ट खाण्यासाठी म्हणजे वेगळे डिशेस बनवण्यासाठी याचा वापर केला जातो मोठमोठ्या हॉटेल्समध्ये। नेक्स्ट बघूया आपण युजेस ऑर इकॉनॉमिक युजेस, तर हे पॉईंट आपल्या दोन मार्कासाठी किंवा तीन मार्कासाठी बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारलं जातं। देन इट इज अ इम्पॉर्टंट रबी पल्स क्रॉप ग्रोन इन इंडिया, तर आपल्या भारत देशामधलं हे महत्त्वाचं रबी पल्स क्रॉप आहे। तर हरभरा हे पीक आपण रबी सीझनमध्ये घेतो आणि रबीमधलं हे महत्त्वाचं पल्स क्रॉप म्हणजे डाळवर्गीय पीक आहे। नेक्स्ट इट कंटेन्स कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स विटॅमिन ए अँड ई, तर हरभरामध्ये जास्त प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट असतं आणि त्याचनंतर प्रोटीनसुद्धा आहे आणि व्हिटॅमिन सी आणि ई आहे। देन टेंडर लिव्ज यूज्ड ॲज अ व्हिजिटेबल, जेव्हा आपण हरभऱ्याचे शेंड आपण खोडतो आणि ते शेंडे आपण भाजी म्हणून खाण्यासाठी वापर करतो। इट कंज्युम इन द फॉर्म ऑफ डाळ, सर्वात महत्त्वाचं हरभऱ्याचा उपयोग डाळ बनवण्यासाठी केलं जातं। नंतर बेसन, इट इज यूज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ बेसन, बेसन बनवण्यासाठी याचा वापर केला जातो। देन ग्रेन ऑल्सो यूज्ड फॉर कुकिंग पर्पजेस, तर कुकिंग म्हणजे याला बॉईल करून आपण घोगऱ्या म्हणून सुद्धा खातो आणि वेगळे डिशेसुद्धा तयार करतात। देन साल्टेड और अनसाल्टेड ग्रेन, तर मिठाच्या द्रावणामध्ये त्याला भाजले जातात आणि फुटाणे म्हणून त्याचा वापर केला जातो।
इट इज ऑल्सो यूज फॉर प्रिपरेशन ऑफ पुरणपोळी एंड लड्डू स्वीटमीट पर्पजेस. तर हरभऱ्याचा वापर आपण पुरणपोळी बनवण्यासाठी, लड्डू बनवण्यासाठी किंवा वेगळे स्वीट डिशेस बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. आपण फोटोजमध्ये बघणार आहोत. देन ग्राम क्रॉप सिक्रेट मॅलिक ॲसिड अँड ऑक्झॅलिक ॲसिड. तर ग्राम प्लांट हे मॅलिक ॲसिड आणि ऑक्झॅलिक ॲसिड सिक्रेट करतं आणि त्यालाच आपण मराठीमध्ये आम असं म्हणतो. तर ते आंबट असतं. तर सकाळच्या वेळेस झाडाच्या पानाच्या टिप्सवर हे पद पाण्यासारखं जमा झालेलं असतं आणि तो आंबट असतं. देन दीज मॅलिक ॲसिड अँड ऑक्झॅलिक ॲसिड कलेक्ट फ्रॉम द ग्राम ल्यूज हॅव मेडिसिनल व्हॅल्यू फॉर इंटेस्टायनल डिसऑर्डर. तर हेच मॅलिक ॲसिड आणि ऑक्झॅलिक ॲसिड आपल्याला कलेक्ट करता येतं आणि कलेक्ट करून याचा वापर मेडिसिनल व्हॅल्यू म्हणून केलं जातं. जे काही पोटामधले आजार आहेत, इंटेस्टायनल डिसऑर्डर, त्यावर उपाय म्हणून याचा वापर केला जातं. देन ग्रेन्स ॲज वेल ॲज हस्क आर यूज्ड ॲज अ हॉर्स फीड ऑर कॅटल फीड. तर लो क्वालिटीचं जे धान्य असतं, हरभरा वगैरे किंवा चुरी वगैरे डाळीची किंवा त्याचं हस्क जे आहे, हे जनावराचं खाद्य म्हणून वापर केलं जातं. म्हणजे याला आपण कॉन्सन्ट्रेटेड कॅटल फीड. तर घोड्याचं खाद्य किंवा इतर जनावरालाही आपण अलप लावतो. देन जर्मिनेटेड ग्रेन्स आर रिकमेंडेड टू क्युअर स्कर्वी डिसीज. आता आपण हरभऱ्याचं बी पाण्यामध्ये भिजू घातलं आणि मुळं आलेला हरभरा जर आपण खाल्लो तर आपल्याला स्कर्वी डिसीज होत नाही. याच्यावर उपाय म्हणून याचा वापर केला जातं. याला आपण उसळमध्ये उसळ वगैरे म्हणतो. तर ती उसळ आपण हरभऱ्याची बनवू शकतो आणि हे रोग आपण दूर करू शकतो. नेक्स्ट फोटो बघूया. तर हे टेंडर ल्यूज हरभऱ्याचं शेंडा आहे आणि शेंड्यापासून आपल्याला भाजी बनवता येतं आणि हे आपण आवडीनं खातो. नेक्स्ट आपण डाळ, ही डाळ आहे हरभऱ्याची, डाळीपासनं किंवा डायरेक्ट हरभऱ्याच्या धान्यापासून आपण बेसन बनवतो आणि बेसनचे वेगळ्या डिशेस आहेत, ते पुढं आपण बघणार आहोत. नंतर डायरेक्ट धान्याचं आपण त्याला भाजून त्याचं फुटाणे असं तयार केलं जातात आणि फुटाणे म्हणून आपण खातो. नंतर आपण धान्य डायरेक्ट पाण्यामध्ये भिजून त्याची आपण वेगळे डिशेस बनवतो. तर हे डिशेस आहेत. नेक्स्ट पुरणपोळी, नंतर लड्डू, नंतर हे आपलं मॅलिक ॲसिड. हे मॅलिक ॲसिड आपण कलेक्ट करतो झाडापासून आणि मेडिसिनल व्हॅल्यू. नेक्स्ट हे मुळं फुटलेले धान्य, याचा वापर आपण सकाळच्या वेळेस उसळ म्हणून खातो आणि यामुळं स्कर्वी डिसीज होत नाही. हे हस्क आहे. जेव्हा आपण डाळ तयार केली, डाळ तयार केल्यानंतर वरचं जे टर्पल असतं त्याला हस्क म्हणतो. हे जनावराला आपण अलप म्हणून लावतो आणि त्याची जी गुळी आहे याला आपण हे म्हणतो. तर हे गुळी जनावराचं उत्कृष्ट खाद्य फॉडर म्हणून याचा वापर केलं जातं. तर दीज आर द युजेस ऑफ ग्राम ऑर उपयोग. नेक्स्ट पॉईंट इकॉलॉजी. इन इकॉलॉजी देर आर टू पॉईंट इन्क्लुडेड, दॅट इज अ सॉईल अँड क्लायमेट. तर इकॉलॉजीमध्ये आपल्याला दोन पॉईंट इन्क्लूड करावं लागतं, सॉईल आणि क्लायमेट. सॉईल म्हणजे जमीन, क्लायमेट म्हणजे हवामान. देन सॉईल, ग्राउंडनट क्रॉप ग्रोन वाईड रेंज ऑफ सॉईल कंडिशन. हरभरा कोणत्याही जमिनीमध्ये येऊ शकतं, बट सँडी लोम टू क्ले लोम सॉईल्स आर मोस्ट सुटेबल. तर हरभरा येण्यासाठी जी लोमी सॉईल आणि क्ले लोम सॉईल हे फार उपयुक्त ठरते. इट शुड बी फर्टाईल अँड वेल ड्रेन. तर जमीन सुपीक असायला पाहिजे आणि उत्तम पाण्याचा निचरा होणारी जमीन असायला पाहिजे. आणि पाणी धरणाऱ्या जमिनीमध्ये हरभऱ्याचं पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होतं, ज्याला आपण विल्ट रोग बघणार आहोत, म्हणजे मर रोग. तर मर रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतं, म्हणून उत्तम निचरा होणारी जमीन हरभऱ्यासाठी योग्य. इट शुड हॅव गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. कारण की हे कोरडवू येणारा हरभरा आहे आणि कमी पाण्यामध्ये येणार आहे, तर जमिनीमध्ये थोडंफार पाणी धरून ठेवणं आवश्यक आहे. तर काही प्रमाणात पाणी धरून ठेवणारी जमीन हे हरभऱ्यासाठी योग्य असते. ऑप्टिमम सॉइल पी एच रेंज इज 6 to 7.5, देन स्लाइटली ॲसिडिक टू न्यूट्रल सॉइल. तर हरभरा पीक येण्यासाठी जमीन हे स्लाइटली ॲसिडिक असायला पाहिजे आणि न्यूट्रल असायला पाहिजे.
वॉटर लॉगिंग सॉइल, सलाइन सॉइल, अल्कलाइन सॉइल कंडिशन्स आर हार्मफुल टू ग्रो ग्राम क्रॉप. तर पाणी धरणारी जमीन हरभरा पीकसाठी योग्य राहत नाही. जे सलाइन सॉइल आणि अल्कलाइन सॉइल असतं ही जमीनसुद्धा हरभरा पिकासाठी उपयुक्त ठरत नाही. तरी आपण चार पॉइंट तरी मेन्शन करायला पाहिजे सॉइलमध्ये. नेक्स्ट क्लायमेट. तर क्लायमेट बघत असताना सगळ्यात अगोदर आपण तो क्रॉप कोणत्या रिजनमधला आहे. तर ग्राम इज अ टेम्परेट क्रॉप. ग्राम इज अ टेम्परेट क्रॉप. जसं व्हीट आपण बघितलं टेम्परेट क्रॉप होतं, ग्राउंडनट सोयाबीन हे ट्रॉपिकल क्रॉप बघितलं आपण, पॅडीसुद्धा ट्रॉपिकल आहे, आणि ग्राम हे टेम्परेट आहे म्हणजे शीतकटिबंधामध्ये येणारं पीक आहे. जेव्हा शीतकटिबंधामध्ये येतं इट रिक्वायर्स ड्राय अँड क्लिअर वेदर. तर शीतकटिबंधामध्ये येणाऱ्या पिकाला हवामान कसं असतं, थंड असतं म्हणजे कूल ड्राय अँड क्लिअर वेदर असणं आवश्यक आहे हरभऱ्यासाठी आणि गव्हासाठी. देन ऑप्टिमम टेम्परेचर रेंज इज 25 to 30 degrees Celsius. हरभरा पीक चांगलं येण्यासाठी 25 to 30 degrees Celsius असणं आवश्यक आहे. रेनफॉल इज अबाउट 400 to 700 millimeters. तर हरभऱ्यासाठी कोरडवाहू हरभरा घेण्यासाठी पर्जन्यमान 400 to 700 millimeters. ज्या भागामध्ये पाऊस पडतं त्या भागामध्ये कोरडवाहू हरभरा येऊ शकतं. आणि ओलिताचा हरभरा घेण्यासाठी हे पावसाचं काही आवश्यकता नसतं, म्हणजे किती पाऊस असायला पाहिजे ते सांगायची आवश्यकता नाही. देन क्लाउडी वेदर्स अँड फ्रोस्ट इज हार्मफुल ड्युरिंग द फ्लावरिंग स्टेज ड्यू टू शेटरिंग ऑफ फ्लावर्स, फॉल डाऊन ऑफ फ्लावर्स अँड डू नॉट फॉर्मेशन ऑफ पॉट्स. तर ढगाळ वातावरण आणि धुके, गारपीट किंवा पाऊस हे फ्लावरिंग स्टेजमध्ये हरभऱ्याला चालणार नाही. आणि ज्यावेळेस जर्मिनेशन स्टेज असतं त्यावेळेससुद्धा पाऊस जास्त नसायला पाहिजे हरभऱ्यासाठी, तर जर्मिनेशन व्यवस्थित होत नाही. देन नेक्स्ट पॉइंट प्रेपरेटरी टिलेज ऑर लँड प्रिपरेशन ऑर प्री टिलेज ऑपरेशन. विचारत असताना कधी प्रेपरेटरी टिलेज म्हणून विचारतात, कधी प्री टिलेज म्हणून विचारतात, कधी लँड प्रिपरेशन म्हणून, म्हणजे सगळ्यांचाच अर्थ काय, पूर्व मशागत. देन ग्राम क्रॉप रिक्वायर्स रफ सीड बेड. तर हरभरा हे कोणत्याही सीड बेडमध्ये म्हणजे रफ सीडमध्ये येणार आहे. देन इट कॅन बी ग्रोन ऑन क्लॉडेड अँड रफ सीड बेड. तर दुसऱ्या पिकाला जी जमीन असायला पाहिजे भुसभुशीत नरम, तर तसं हरभऱ्यासाठी आवश्यकता नाही आहे. हरभरा असं एक आहे काटक झाड आहे. ग्राम इज अ हार्डी क्रॉप. आपण इथं सांगितलेलंच आहे की हे कोणत्याही जमिनीमध्ये ढेकळे असू द्या, रफ सीड बेड असू द्या, यामध्ये चांगलं येऊ शकतं, तेवढी चांगली मशागत करण्याची आवश्यकता नाही. देन वन डीप प्लोईंग इमिजिएटली आफ्टर हार्वेस्ट ऑफ प्रिवियस क्रॉप बाय द हेल्प ऑफ वुडन प्लोअर, आयर्न प्लोअर, ट्रॅक्टर प्लो. तर जेव्हा आपल्याला ओलिताचा हरभरा आणि चांगली मशागत करायची असेल तर अगोदरचं पीक निघाल्याबरोबर एक लोखंडी नांगरणी किंवा लाकडी नांगरणी किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्यानं नांगरणी करून घ्यायला पाहिजे. देन 1 to 2 क्रॉस वाईज हॅरोईंग फॉर गुड सॉइल टिल. तर 2 to 3 वेळेस कुळूच्या पाळ्या द्यायला पाहिजे. देन आफ्टर क्लॉड क्रशिंग शुड बी डन. नंतर ढेकळे जर जास्त असतील आणि आपण ओलिताचा हरभरा घेत असाल तर ढेकळे फोडणी करायला पाहिजे. आणि कोरडू घ्यायचं असेल तर एवढी मशागत करण्याची आवश्यकता नसते, डायरेक्ट त्यांनी पेरणी करतात. देन आफ्टर लँड शुड बी आपला FYM 10 to 15 कार्टलोड ऑफ FYM पर हेक्टर बिफोर लास्ट हॅरोईंग. तर लास्ट कुडूंच्या अगोदर 10 to 15 गाड्या शेणखताच्या प्रति हेक्टर द्यायला पाहिजे. आणि जर जमीन लेवल नसेल तर लँड शुड बी लेवल बाय द हेल्प ऑफ प्लँकर. तर पाणी देण्यासाठी सोपं जातं, व्यवस्थित पाणी शेतामध्ये फिरतं, त्यासाठी जमीन लेवल करायला पाहिजे. तर हरभऱ्याची मशागत करत असताना 2 पद्धतीने आहे. कोरडवाहू हरभरा असेल तर डायरेक्ट लाकडी नांगरणीसुद्धा पेरणी करतात किंवा एखादी कुळवणी करून पेरून टाकतात, कारण की जमिनीमधला ओलावा जास्त दिवस टिकत नाही. तर लवकरात लवकर आपण त्या ओलाव्याचं पिकांना वापरावं यासाठी आपण जास्त मशागत करत नाही.
जेव्हा ओलिताचा हरभरा असेल तर चांगल्या पद्धतीने पूर्व मशागत करून पाणी देऊन नंतर पेरणी केली जाते. देन नेक्स्ट, हे लाकडी नांगरानं नांगरणी करायला पाहिजे किंवा लोखंडी नांगरणी किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्यानेही नांगरणी केली जाते. त्यानंतर कुळच्या पाळ्या एक दोन द्यायला पाहिजे आणि लास्ट कुळीच्या अगोदर हे शेणखत टाकायला पाहिजे, आपण FIM म्हणतो, 10 ते 15 गाड्या. त्यानंतर जर ओलिताची हरभरा असेल तर अशा वेळेस आपण जमीन ढेकळे फोडणी करून घ्यायला पाहिजे, जमीन लेवलसुद्धा करून घ्यायला पाहिजे आणि नंतर पेरणी करायला पाहिजे. देन नेक्स्ट पॉईंट, सोईंग सीझन एंड टाईम. देन ग्राम क्रॉप इज अ रबी सीझन क्रॉप अँड देन सोईंग टाईम इज 5th October to 5th November. तर हरभरा हे पीक रबी सीझनमधलं आहे तर हे फिल इन द ब्लँकमध्ये डू ॲट डायरेक्टमध्ये विचारू शकतात. तर हरभरा हे लक्षात ठेवायला पाहिजे रबी सीझन आहे आणि रबी सीझनची लागवड ही 15 October to 15 November करायला पाहिजे, किंवा आपण ऑक्टोबर नोव्हेंबरही लक्षात ठेवलं, व्हीट क्रॉप जसं आपण ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये पेरतो तसंच हे सुद्धा आपण लक्षात ठेवायला पाहिजे. हरभऱ्याची लागवडीची वेळ जी आहे ऑक्टोबर ते नोव्हेंबर आहे. नेक्स्ट पॉइंट, सोईंग मेथड. देन ग्राम क्रॉप कॅन बी सोन बाय ड्रिलिंग मेथड, देन ऑल्सो डिबलिंग मेथड अँड प्लो इन फरो. देन ड्रिलिंग मेथड, ड्रिलिंग मेथड म्हणजे टिपणीच्या सहाय्याने पेरणी करणे. तर जेव्हा आपण थोडं फार चांगली मशागत करत असाल तर एखादी नांगरणी आणि एक कुळवणी आणि त्यानंतर आपण टिपणीच्या सहाय्याने किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्याने हरभरा पेरतो, जेणेकरून आपण एखादी पाणी प्रोटेक्टिव्ह इरिगेशन देऊ शकतो. आता डिबलिंग मेथड जे आहे, जे लार्जर साईजचं धान्य असतं ज्याला आपण काबुली म्हणतो, तर काबुली हे थोडं जास्त अंतराने पेरायला पाहिजे. त्यासाठी हाताने आपण एक एक बी व्यवस्थित अंतराने आपण लागवड करतो. नेक्स्ट मेथड, प्लो इन फरो, ह्या हरभऱ्यामधली प्रसिद्ध पद्धत आहे. कोरडव जेव्हा आपल्याला हरभरा घ्यायचा आहे की आपण एकसुद्धा पाणी देऊ शकत नाही अशा वेळेस अगोदरचं पीक निघाल्याबरोबर आपण डायरेक्ट मशागत न करता आपण लाकडी नांगराच्या सहाय्याने पेरणी करतो त्यामध्ये, की जेणेकरून बियाणंसुद्धा खोल पेरणी व्हावं आणि त्याला पूर्ण त्याच्या आयुष्यामध्ये जमिनीमधलं ओलावं मिळावं. तर एक माणूससुद्धा लाकडी नांगराने पेरणी करू शकतो. हे जे आहे हे लाकडी नांगराच्या मागं, बिहाइंड द वुडन प्लो. तर लाकडी नांगराच्या मागं एक बाई सरत्यांनी हरभऱ्याची पेरणी करते. तर हे कोरडवू हरभरा पेरणी करण्याची पद्धत आहे. नेक्स्ट, सीड रेट अँड स्पेसिंग. सीड रेट ऑफ ग्राम डिपेंड अपॉन द टाईप ऑफ व्हेरायटीज, दॅट इज अ देशी व्हेरायटीज अँड काबुली व्हेरायटी. देशी व्हेरायटी सीड रेट इज अबाउट 65 to 70 kg पर हेक्टर. तर देशी व्हेरायटीचं जे धान्य आहे ते बारीक असतं आणि त्याचं बियाचं प्रमाण 65 to 70 किलो प्रति हेक्टरी लागतं. देन काबुली व्हेरायटी सीड रेट इज अबाउट 80 to 90 kg पर हेक्टर. तर काबुली याचं धान्य लार्जर साईजचं असतं आणि लार्जर साईज असल्या कारणाने सीड रेट जे आहे ते जास्त लागतं. तर हरभरा बियाचं प्रमाण हे जातीवर, म्हणजे बियाच्या साईजवर अवलंबून आहे आणि पेरणीच्या पद्धतीवर अवलंबून आहे आणि त्याच्या स्पेसिंगवर, म्हणजे पिकाच्या अंतरावरसुद्धा अवलंबून असतं. नंतर बघूया आपण स्पेसिंग. स्पेसिंग ऑल्सो डिपेंड अपॉन द टाईप्स ऑफ व्हेरायटीज, देशी व्हेरायटी अँड काबुली व्हेरायटी. देशी व्हेरायटी स्पेसिंग इज अबाउट 30 by 10 cm. तर देशी व्हेरायटी हे जास्त पसरत नाही म्हणून हे 30 cm दोन ओळीमधलं अंतर ठेवलं जातं आणि 10 cm दोन झाडामधलं अंतर ठेवून लागवड केली जाते. काबुली व्हेरायटी जी आहे, काबुली व्हेरायटीचं स्पेसिंग जे आहे 45 by 10 cm. तर काबुली व्हेरायटीचं जे अंतर आहे दोन ओळीमधलं 45 म्हणजे 45 cm आहे आणि दोन झाडामधलं अंतर 10 cm आहे, कारण हे थोडं जास्त पसरतं आणि याची हाईटसुद्धा वाढतं, म्हणजे वाढ जास्त होते, म्हणजे जास्त अंतराने लागवड करायला पाहिजे. नेक्स्ट पॉईंट, सीड ट्रीटमेंट्स. देन ग्राम सीड्स आर ट्रीटेड विथ थायरम प्लस बायविस्टीन ॲट द रेट ऑफ 2 to 3 ग्रॅम पर kg ऑफ सीड टू कंट्रोल विल्ट डिसीज. विल्ट डिसीज ज्याला आपण मर रोग म्हणणार. तर हरभऱ्यावर महत्त्वाचा रोग आहे, मर रोगाची लागण
न होण्यासाठी आपण बियाला बीज प्रक्रिया करायला पाहिजे. काय लावला पाहिजे? थायरम आणि बाविस्टीन, ज्याला कार्बन डायझिम सुद्धा म्हणतात बाविस्टीनला, तर हे दोन्ही मिक्स करून 2 ते 3 ग्रॅम प्रति किलो बियाणं या प्रमाणे बी पेरणी करणे अगोदर बियाला बीज प्रक्रिया करून बियाणं पेरायला पाहिजे. देन नेक्स्ट, ग्राम सीड्स ऑल्सो ट्रीटेड विथ रायझोबियम कल्चर. तर रायझोबियम कल्चर हे काय? जीवाणू खत आहे, बायो फर्टिलायझर आहे. देन बिफोर सोईंग, जस्ट बिफोर सोईंग, ॲट द रेट ऑफ 250 ग्रॅम पर 10 kg ऑफ सीड टू इन्क्रीज नायट्रोजन फिक्सेशन इन द सॉइल. तर हरभरा पिकाची जस्ट पेरणी करण्याअगोदर 2-3 तास अगोदर आपण रायझोबियम कल्चर लावायला पाहिजे. हे जीवाणू खत आहे आणि हे जीवाणू खत हवेमधलं नत्र स्थिरीकरण करून जमिनीमध्ये साठवून ठेवतं आणि त्याचा फायदा पिकाला होतो. तर त्याची सीड ट्रीटमेंट या पद्धतीनं करायला पाहिजे. या अगोदर आपण गुळाचं पाणी तयार करायला पाहिजे आणि गुळाच्या पाण्यामध्ये रायझोबियम कल्चर, जे आपण मागे ग्राउंडनटमध्ये पाकिट दाखल होतं रायझोबियम, तर ते पॉकेटमधलं कल्चर यामध्ये मिक्स करायला पाहिजे आणि ते मिक्स केलेलं पाणी ह्या धान्यावर बियावर टाकायला पाहिजे आणि थोडंफार त्याला मिक्स करायला पाहिजे, कारण ते बियाणं चिटकणार आणि लगेच पेरणी करायला पाहिजे. नेक्स्ट, मॅन्युअर्स इन फर्टिलायझर अप्लाय 12-15 कार्ट लोड ऑफ FYM पर हेक्टर बिफोर लास्ट हॅरोईंग. सेंद्रिय खताची मात्रा देत असताना 12-15 गाळ्या शेणखताच्या प्रति हेक्टरी पूर्व मशागत करत असतानाच द्यायला पाहिजे. देन रिकमेंडेड डोज ऑफ केमिकल फर्टिलायझर डिपेंड अपॉन कल्टिवेशन मेथड, दॅट इज अ रेनफेड क्रॉप. 10 kg नायट्रोजन, 40 kg फॉस्फरस, 20 kg पोटॅश पर हेक्टर ॲट द टाईम ऑफ सोईंग. तर कोरडू हरभरा असेल तर जास्त रासायनिक खत देण्याची आवश्यकता नसते, कारण आपण पाणी देणार नाही. तर 10 kg नत्र द्यायला पाहिजे, कारण की त्याच्या मुळावर नत्र स्थिरीकरण करणाऱ्या गाठी असतात. नंतरच्या स्टेजमध्ये त्याच्याच मुळावर नत्र असतो, नायट्रेट असतं आणि ते नायट्रेट घेऊन त्याची वाढ होते. म्हणून नत्र खताची बचत होते, म्हणजेच आपण कमी नत्र देतो. 10 kg नत्र, 40 kg फॉस्फरस आणि 20 kg पोटॅश प्रति हेक्टरी तेवढेच द्यायला पाहिजे. फॉर इरिगेटेड क्रॉप आपला 20 kg नायट्रोजन, 60 kg फॉस्फरस अँड 40 kg पोटॅश पर हेक्टर ॲट द टाईम ऑफ सोईंग ऑल्सो. तर इरिगेटेड ग्राम असेल, ओलिताचा हरभरा असेल, तर 20 kg नत्र द्यायला पाहिजे, 60 kg फॉस्फरस द्यायला पाहिजे, 40 kg पोटॅश द्यायला पाहिजे. आता नायट्रोजनला आपण नत्र असं म्हणतो आणि फॉस्फरसला स्प्रूद असं म्हणतात, पोटॅशला पालाश असं म्हणतात. तर हे सुद्धा पेरतेवेळेसच द्यायला पाहिजे. नेक्स्ट, इरिगेशन. जनरली ग्राम क्रॉप इज अ ड्रॉट रेजिस्टंट क्रॉप अँड हिन्स रिक्वायर लेस वॉटर फॉर देअर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. इट इज अ हार्डी प्लांट, हार्डी इन नेचर. तर हरभरा हे पीक काटक असतं, दुसरं ड्रॉट रेजिस्टंट असतं, अत्यंत कमी पर्जन्यमानामध्ये येणारं पीक आहे आणि हे रबीमध्ये घेतो आपण. जनरली ग्राम क्रॉप इज ग्रोन ॲज अ रेनफेड क्रॉप ऑन रेसिड्युअल मॉइश्चर. तर जास्त करून आपण हरभरा पीक हे कोरडवू म्हणून घेतो आणि ते कोरडवू पीक आपण जमिनीमध्ये जे ओलावा असतं, पावसाळ्यामधलं जे ओलावा जमिनीमध्ये टिकून असतं, त्या ओलाव्याचा वापर करून घेतलं जातं आणि त्या ओलाव्याचाच वापर हे ग्राम पीक घेतं आणि स्वतःची वाढ करून घेतं. देन डिपेंडिंग अपॉन सॉइल टाईप द वॉटर रिक्वायरमेंट इज 300-400 mm. आता सहसा हरभऱ्याला 300-400 mm एवढं पाऊस म्हणजेच पाणी लागतं त्याच्या आयुष्यामध्ये आणि हे पाणी त्या जमिनीवर अवलंबून असतं. फॉर इरिगेटेड ग्राम रिक्वायर्स 2-3 इरिगेशन इन होल ग्रोथ रेट ॲट अ प्रॉपर क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस, दॅट इज ब्रँचिंग स्टेज, फ्लावरिंग स्टेज अँड पॉड फॉर्मेशन स्टेज. तर ओलिताची फॅसिलिटी असेल आणि ओलिताचं आपण ग्राम
घेत असाल, हरभरा पीक घेत असाल, अशा वेळेस आपण त्याला 2 ते 3 पाण्याच्या पाळ्या त्याच्या आयुष्यामध्ये देणं आवश्यक आहे। तर जर जमिनीमध्ये ओलावाच नसेल तर पेरणी करण्या अगोदर पहिलं प्री सोकिंग इरिगेशन द्यायला पाहिजे, नंतर ब्रँचिंग जेव्हा त्याला फांद्या यायला लागतात, 1 महिन्याचं पीक असतं तेव्हा आपण 1 पाणी द्यायला पाहिजे, नंतर फ्लावरिंग स्टेजमध्ये 1 द्यायला पाहिजे म्हणजे फुलावस्थेमध्ये, आणि पॉड फॉर्मेशन स्टेजमध्ये पाणी द्यायला पाहिजे। जास्त पाणी देत राहिलो तर पिकाची व्हिजिटिटी ग्रोथ होते आणि पॉड फॉर्मेशन कमी होते, म्हणून आपण जेव्हा पाणी द्यायचं आहे तेव्हाच आपण पाणी द्यायला पाहिजे, जास्त पाणी देऊन पिकांचं नुकसान होतं। नेक्स्ट, आता या पद्धतीनं हे ब्रँचिंग स्टेज, या स्टेजमध्ये एक ओली द्यायला पाहिजे, ड्रिपनं द्या किंवा स्प्रिंकलरनं द्या, हे फ्लावरिंग स्टेज आहे आणि हे पॉड फॉर्मेशन स्टेज आहे। या 3 स्टेजमध्ये पाणी देणं आवश्यक आहे। या स्टेजमध्ये जमिनीमध्ये ओलावा जर कमी असेल किंवा ओलावा मिळाला नाही पिकांच्या वाढीसाठी तर पिकांचं उत्पादन घटतं। नेक्स्ट, इंटरकल्टिवेशन, ग्राम क्रॉप इंटरकल्टिवेशन इज डन 1 हँड वीडिंग फॉलोड बाय 1 होईंग इज गिवन टू कंट्रोल वीड ग्रोथ। तर हरभरा पिकासाठी आपण 1 खुरपणी करायला पाहिजे आणि 1 कोळपणी करायला पाहिजे। नाव डेज वीड शुड बी कंट्रोल बाय विडीसाइड, दॅट इज अ बेंटा झोन। तर तणनाशकाची फवारणी करून सुद्धा तणाचा आपल्याला बंदोबस्त करता येतं। तिथं आपण फोटोमध्ये दाखविलं की हे खुरपणी करत आहेत आणि हे कोळपणी करत आहेत, या पद्धतीनं हरभऱ्यामध्ये आपल्याला खुरपणी आणि कोळपणी करणं आवश्यक आहे। जर खुरपणी केली नाही तर आपल्याला तणनाशकाची फवारणी करून तणाचा बंदोबस्त करता येतं। नेक्स्ट, निपिंग ऑर टॉपिंग, तर निपिंग ऑर टॉपिंग मीन्स रिमूव द टिप पोर्शन ऑफ प्लांट नोन ॲज निपिंग ऑर टॉपिंग। तर जेव्हा 1 महिन्याचं पीक असतं अशा वेळेस आपण त्याचे शेंडे खुडतो आणि ते शेंडे खुळणं म्हणजेच त्याला आपण निपिंग ऑर टॉपिंग असं म्हणतो आपण। तर हे ऑपरेशन ग्राममध्ये करणं आवश्यक आहे आणि प्रत्येक शेतकरी हे भाजी खुडतं आणि भाजी खुळल्यामुळं काय होतं की मोर इन्क्वायरेजमेंट ऑफ ब्रँचेस अँड गेट मोर यील्ड। तर जास्तीत जास्त फांद्या येण्यासाठी असं शेतकऱ्यांना वाटतं आणि त्यामुळे उत्पादन वाढतं असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। इट इज डन वेन द क्रॉप इज ॲट ग्रँड ग्रोथ स्टेज ऑर 10 to 15 cm हाईट ऑर 3 to 4 weeks ओल्ड। आता हे ऑपरेशन आपण कधी करायला पाहिजे, जेव्हा हरभरा 3 ते 4 म्हणजे 1 महिन्याचं ओल्ड असेल आणि झाडांची हाईट हे 10 ते 15 cm असेल, त्याला आपण ग्रँड ग्रोथ स्टेज असं म्हणतो। या स्टेजमध्ये हे कार्य करणं आवश्यक आहे। इट इन्क्रीजेस नंबर ऑफ ब्रँचेस पर प्लांट, याचाच उद्देश काय आहे की फांद्यांची संख्यामध्ये वाढ होण्यासाठी आपण निपिंग करतो, टॉपिंग करतो। निपड यंग शूट्स आर यूज्ड एज व्हेजिटेबल, जेव्हा आपण भाजी खोळतो ती भाजी जी आहे ती भाजी आपण खाण्यासाठी वापरतो। तर हे शॉर्ट नोट्समध्ये 2 मार्कासाठी विचारतात किंवा हे डू ॲट डायरेक्टमध्ये फिल इन द ब्लँकमध्ये MCQ मध्ये विचारतात आणि डू ॲज डायरेक्टमध्ये सुद्धा विचारतात। तर हे फोटोमध्ये दाखवलं आपण भाजी या पद्धतीनं खुडली जातं, यालाच म्हणतात निपिंग। हे आपण दोन्ही फोटोमध्ये निपिंग कसं केलं जातं हे आपण दाखवलेलं आहे। देन नेक्स्ट, कलेक्शन ऑफ मॅलिक ॲसिड, देन ग्राम प्लांट सिक्रेट मॅलिक ॲसिड अप टू 40 to 60 days फ्रॉम द सोईंग। तर हरभऱ्याचं एक वैशिष्ट्य आहे, 40 ते 60 दिवसापर्यंत हरभऱ्याच्या झाडावर त्याचे पानं काय करतात, मॅलिक ॲसिड सिक्रेट करतात। मॅलिक ॲसिड अँड ऑक्झॅलिक ॲसिड, त्यालाच आपण आंब असं म्हणतो। काय म्हणतो, आंब, म्हणजे याला आंबट असं म्हणतो। आणि आपण जेव्हा घाटे वगैरे खातो तर आपल्याला आंबट लागतं, तर ते आंबट आहे, आंबट म्हणजेच आपण मॅलिक ॲसिड अँड ऑक्झॅलिक ॲसिड असं म्हणतो। दीज ॲसिड डिझॉल्व इन ड्यू विच अक्युम्युलेट ऑन लीफ टिप्स। तर झाड हे 40 ते 60 दिवसात झाल्यानंतर त्याचे पानं
मॅलिक ॲसिड सिक्रीट करतात आणि ते लीफ टिप्सवर असतं, म्हणजे पानाचं शेवटचं जे भाग असतं त्या टिप्सवर ते मॅलिक ॲसिड जमा झालेलं असतं. दिस ॲसिड कॅन बी कलेक्टेड बाय रनिंग कॉटन क्लॉथ ऑन द क्रॉप अर्ली इन द मॉर्निंग अँड स्क्वायजिंग इट इन द बकेट. तर हेच मॅलिक ॲसिड अँड ऑक्झॅलिक ॲसिड आपल्याला कलेक्ट करता येतं. कलेक्ट करण्याची प्रोसिजर काय, सकाळी सकाळच्या वेळेस आपण कॉटन क्लॉथ घ्यायचं आणि कॉटन क्लॉथ हे पिकावर फिरवायचं आणि कॉटन क्लॉथ काय करणार, हे मॅलिक ॲसिड ऑक्झॅलिक ॲसिड काय करणार, ॲब्सॉर्ब करणार आणि ॲब्सॉर्ब झालेलं हे एका बकेटमध्ये त्याला पिळून घ्यायचं आणि पिळून घेतल्यामुळं पूर्ण बकेटमध्ये ते मॅलिक ॲसिड और ऑक्झॅलिक ॲसिड हे जमा होणार. इट कंटेन 90-95% मॅलिक ॲसिड अँड 5-10% ऑक्झॅलिक ॲसिड. आता यामध्ये 90-95% मॅलिक ॲसिड असतं आणि 5-10% ऑक्झॅलिक ॲसिड असतं. दिस ॲसिड ब्लू टू हॅव मेडिसिनल व्हॅल्यू अगेन्स्ट इंटेस्टायनल डिसऑर्डर. तर हेच मॅलिक ॲसिड आपल्याला मेडिसिनल व्हॅल्यू म्हणून याचा वापर केला जातं. तर इंटेस्टायनल डिसऑर्डरवर याचा वापर केला जातं औषध म्हणून. नियर अबाउट 5-7 liters ऑफ मॅलिक ॲसिड कॅन बी कलेक्टेड फ्रॉम 1 hectare एरियाज ऑफ द ग्राम. तर एका हेक्टरमध्ये आपल्याला 5-7 liters एवढं मॅलिक ॲसिड आपल्याला कलेक्ट करता येतं. नेक्स्ट पॉइंट, हार्वेस्टिंग. ग्राम क्रॉप रेडी फॉर हार्वेस्टिंग 3.5-4 months आफ्टर सोईंग. म्हणजेच ग्राम पीक हे 100-120 दिवसामध्ये पीक काढायला येतं, म्हणजे 3.5-4 महिन्यामध्ये पीक काढायला येतं. डिपेंड अपॉन द टाईप ऑफ व्हरायटी ऑर ऑल्सो डिपेंड अपॉन देअर पर्पजेस. तर हरभरा आपण दोन पद्धतीनं घेतो, एक तर हिरवा हरभरा साठी आणि दुसरं धान्यासाठी. आता हिरवा हरभरा जेव्हा आपण घेतो त्याची हार्वेस्टिंग लवकरात लवकर करायला पाहिजे, कारण की जेव्हा घाटे भरलेले असतात, मॅच्युअर झाले असतात पॉट्स, देन इट कॅन बी हार्वेस्टेड अँड इमिजिएटली सप्लाय इन टू द मार्केट. तर हिरवा हरभऱ्यासाठी आपण हरभरा पेरलेला असेल त्याची लवकर काढणी करायला पाहिजे. लवकर काढणी म्हणजेच घाट्यामध्ये मॅच्युअर झालेले असतील तर अशा वेळेस आपण ते हरभरा उपटून मार्केटमध्ये विकलं जातं. आणि दुसरं जे पद्धत आहे धान्यासाठी, तर आपण बघणार आहोत धान्यासाठी. तर धान्यासाठी हे 3.5-4 महिन्यामध्ये पीक काढायला येतं. ॲट मॅच्युरिटी लीव्स टर्न येलोइश अँड द प्लांट्स ड्राय. जेव्हा आपण धान्यासाठी हरभरा घेतो तर अशा वेळेस त्याची मॅच्युरिटी साईन जी आहे त्याचे पानं पिवळे झालेले दिसतात आणि पानं वाळून गेलेली दिसतात आणि घाटे ड्राय झालेले असतात. देन हार्वेस्टिंग इज डन कटिंग द प्लांट क्लोज टू द ग्राउंड लेवल विथ द सिकल. मग असा हरभरा आपण अबाव ग्राउंड लेवलपासनं कट करून घेतो किंवा पुलिंगसुद्धा करतात. देन आफ्टर हार्वेस्टेड प्लांट ड्राईड इन टू द यार्ड अँड देन आफ्टर इट कॅन बी थ्रेशिंग शुड बी डन. तर हार्वेस्टिंग केल्यानंतर 1-2 दिवस त्याला वाळू द्यायला पाहिजे आणि वाळल्यानंतर त्याची थ्रेशिंग करायला पाहिजे, थ्रेशर मशीननं किंवा बळून काढायला पाहिजे. नाऊ डेज हार्वेस्टर कम थ्रेशर कॅन बी अवेलेबल फॉर इझी हार्वेस्टिंग. तर मेकॅनिकल हार्वेस्टर उपलब्ध झालेलं आहे आणि त्याच्या सहाय्याने सुद्धा आपल्याला हरभऱ्याची कापणी करता येतं. तर हे मजुराच्या सहाय्याने आपण हार्वेस्टिंग करत आहो आणि हार्वेस्टिंग झाल्यानंतर त्याला व्यवस्थित वाळून आपण एका ठिकाणी जमा करतो आणि जमा झाल्यानंतर थ्रेशर मशीनच्या सहाय्याने आपण याची मळणी करतो, म्हणजे मळणी यंत्राच्या सहाय्याने. तर ही सोपी पद्धत आणि आपल्या भागामध्ये हीच पद्धत चालते. नेक्स्ट नवीन पद्धत जी निघालेली आहे हार्वेस्टर कम थ्रेशर, ज्याला मेकॅनिकल हार्वेस्टर म्हणतो. तर कापणी होते, मळणी होते, उधळणी होते, सगळेच कामं ॲट अ टाईम होतात. तर याच्या सहाय्याने सुद्धा आपण हरभऱ्याची हार्वेस्टिंग केली जाते. नेक्स्ट यील्ड ऑफ ग्राम डिपेंड अपॉन द टाईप ऑफ व्हरायटीज आर ऑल्सो कल्टिवेशन मेथड्स. ॲव्हरेज यील्ड इज अबाउट, इन केस ऑफ
रेनफेड ग्राम 5 to 6 क्विंटल पर हेक्टर। कोरडवाहू हरभरा असेल जेव्हा आपण पाणीच दिलेलं नसेल तर अशा वेळेस उत्पादन कमी मिळणार आहे, तर 5 to 6 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळतं। फॉर इरिगेटेड ग्राम ॲव्हरेज इल्ड इज अबाउट 10 to 12 क्विंटल पर हेक्टर। तर ओलिताच्या हरभऱ्याचं उत्पादन 10 to 12 क्विंटल प्रति हेक्टरी धान्याचं उत्पादन मिळतं। नेक्स्ट व्हेरायटीज, देर आर टू टाईप्स ऑफ व्हेरायटीज, देशी व्हेरायटी अँड काबुली व्हेरायटी। देशी व्हेरायटी म्हणजे आपल्या देशाचे जे व्हेरायटीज आहेत, ज्याला आपण चाफा असं म्हणतो, वारंगल, विजय, विकास आहे, त्यालाच नाव फुले G1, फुले G5, दिग्विजय, विश्वास, फुले G5, BDN 9 3 N 31 N 59। तर हे सगळ्यात देशी व्हेरायटी आहेत। आणि देशी व्हेरायटीचं धान्य आपण बघितलं, ते रफ असतं, जास्त रफ आणि स्मॉलर साईज असतं। काबुली हे गुळगुळीत असतं, लार्जर साईजचं असतं। त्याच्या व्हेरायटी जी आहेत, विराट आहे, विहार आहे, श्वेता आहे। तर हे काबुली व्हेरायटी ज्यांचं धान्य लार्जर साईजचं असतं। देन पेस्ट, इम्पॉर्टंट पेस्ट, दॅट इज अ ग्राम पॉड बोरर अँड कट वाम। तर आपण बघणार आहोत ग्राम पॉड बोरर, त्याचं आपण दाखविलं की इट इज अ सिरियस इन्सेक्ट ऑफ ग्राम। देन इनिशियली लार्वा बोर इन टू द बर्ड्स अँड फ्लावर, देन अफेक्टेड बर्ड्स अँड फ्लावर शेडिंग ऑर फॉल डाऊन। तर अंडीमधून अळी बाहेर निघाल्याबरोबर बर्डला काय करते, डॅमेज करते। बर्ड म्हणजेच एक कळी, कळीला डॅमेज केलं की कळी गळून जाते, फुलाला डॅमेज केलं की फूल गळून जातं। लॅटर ऑन लार्वा बोर इन टू द पॉट्स अँड फीड ऑन इनर मटेरियल, दॅट इज अ ग्रेन। तर मोठे साईजची झाल्यानंतर जेव्हा घाटे तयार झाले, तर घाट्याला ही अळी पोखरते, अर्ध शरीर आत ठेवते, अर्ध बाहेर ठेवते। ह्या ग्राम पॉड बोररचं वैशिष्ट्य आहे, पूर्ण शरीर आतमध्ये ठेवत नाही, अर्ध शरीर आतमध्ये ठेवतं। आणि जे धान्य भरलेलं आहे ते धान्य थोडंफार कुरतडते, खाते आणि लगेच दुसऱ्या घाट्यावर आणखी डॅमेज करायला जाते। देन कंट्रोल मेजर, ड्यू डीप प्लोईंग, आता याचा बंदोबस्त करत असताना। तर ग्राम पॉड बोरर हे 2 मार्कासाठी विचारतात। त्याचं नेचर ऑफ डॅमेज लिहावं लागतं, ते आपण सांगितलेलं आहे। नेचर ऑफ डॅमेज नंतर आपल्याला कंट्रोल मेजर लिहिणं आवश्यक आहे। कंट्रोल मेजर म्हणजेच बंदोबस्त, या अळीचा बंदोबस्त कसं करायला पाहिजे। तर सगळ्यात अगोदर खोल नांगरणी करायला पाहिजे, देन फॉलो क्रॉप रोटेशन, पिकाची फेरपालट करायला पाहिजे, यूज ऑफ लाईट ट्रॅप ऑर फेरोमोन ट्रॅप, शेतामध्ये लाईट लावायला पाहिजे किंवा फेरोमोन ट्रॅप, म्हणजे हार्मोन असतं त्याच्यामध्ये, आणि हे हार्मोन्स सिक्रेट म्हणजे आर्टिफिशियली असतं, आणि हे हार्मोन याचं सुगंध येतं, ते सुगंध आल्यानंतर जे मेल अडल्ट आहे ते इथं जमा होतं त्या सापळ्यामध्ये, आणि तो सापळ्यामध्ये अडकून पडतं आणि पुढचं जनरेशन होत नाही। देन डस्ट क्रॉप विथ मेलॅथिओन 5% ऑर कार्बरिल 5% ऑर फॉस्फॅमिडॉन 4% ॲट द रेट ऑफ 20 to 25 kg पर हेक्टर। मग या गाठ्याळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपण धुरळणी करायला पाहिजे, मेलॅथिओनची करा किंवा कार्बरिल पावडरची करा किंवा फॉस्फॅमिडॉनची करा। तर 20 to 25 किलो प्रति हेक्टरी या प्रमाणे तर या गाठ्याळीचा प्रादुर्भाव टळणार। दुसरा आपण कंट्रोल मेजर, ग्रो ग्राम पॉड डिसीज, ग्राम पॉड रेजिस्टंट व्हेरायटीज। तर काही ग्राम पॉड रेजिस्टंट व्हेरायटी तयार झालेली आहेत, त्या जातीची लागवड करणे। नेक्स्ट इम्पॉर्टंट डिसीजेस, देन सिरियस डिसीज इन ग्राम, ग्राम विल्ट ज्याला आपण मर रोग म्हणतो, हे सुद्धा 2 मार्काला विचारतात। याचे आपल्याला सिम्पटम्स आणि कंट्रोल मेजर। देन सिम्पटम, इट इज अ सिरियस फंगल डिसीज, इट इज अ सिरियस फंगल डिसीज। देन अफेक्टेड प्लांट सडनली विदरिंग अँड ड्राय। देन मायक्रो ऑर्गॅनिझम अटॅक ऑन द रूट सिस्टीम, देन दिस मायक्रोऑर्गॅनिझम ब्लॉक इन टू द रूट कॅव्हिटी अँड देन हिन्स रिझल्ट स्टॉप द
स्टॉप द फूड मटेरियल डाउनवर्ड मोमेंट और अपवर्ड मोमेंट। तर ग्राम विल्ट जे आहे याला आपण मररोग म्हणतो। तर हे मररोग लागवडीपासून एक महिन्यापर्यंत हे जास्त प्रादुर्भाव जाणवतो। तर या रोगाची लागण झाल्यानंतर या बुरशी जी असतं ते बुरशी रूट कॅव्हिटीमध्ये ब्लॉक होऊन बसतं आणि एकाएकी झाड पिवळं पडतं, नंतर वाळून जातं आणि पांढरशुभ्र दिसतो। आणि हे आपण अपरूटिंग केलं तर इझिली हातामध्ये निघून येतं। तर मुळं पूर्ण काय होतात त्याचे जळून गेलेले असतात, तर इझिली हातामध्ये येतं ते त्याचे सिम्पटम्स आहेत। तर सिम्पटममध्ये काय लिहिणं महत्त्वाचं आहे, इट इज अ सिरियस फंगल डिसीज, हे बुरशीजन्य रोग आहे। देन इट इज इट कॅन बी अटॅक इन अर्ली ग्रोथ स्टेज, दॅट इज अ सिडलिंग स्टेज, तर रोपट्या अवस्थेमध्ये या रोगाची लागण जास्त होते। आणि अफेक्ट झालेलं झाड एकाएकी काय होतं, पिवळं पडतं, वाळून जातं आणि वाळल्यानंतर ते जागेवरच तसंच उभं असतं आणि आपण हाताने त्याला अपरूटिंग करून बघितलं तर इझिली हातामध्ये येतं। कंट्रोल मेजर, नेक्स्ट काय लागतं आपल्याला, कंट्रोल मेजर, फॉलो क्लीन कल्टिवेशन अँड क्रॉप रोटेशन। तर आपण क्लीन कल्टिवेशन करायला पाहिजे, आपली आपलं शेत स्वच्छ ठेवायला पाहिजे आणि पिकाची फेरपालट करायला पाहिजे। ग्रो डिसीज रेजिस्टंट व्हेरायटी, देन तर रोगप्रतिकार असणाऱ्या जातीची लागवड करणे। देन स्प्रे बोर्डॅक्स मिक्सचर, बोर्डॅक्स मिक्सचरची फवारणी करणे। तर या पद्धतीनं रोगाचा आपल्याला बंदोबस्त करता येतं। तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आपलं ग्राम क्रॉप संपलेलं आहे। त्याच पद्धतीने इथं आपलं पहिलं चॅप्टर जे ट्रेडिशनल क्रॉप होतं ते ट्रेडिशनल क्रॉप इथं आपलं कम्प्लीट झालेलं आहे। आणि हे कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला उद्याला जे बघायचं आहे या चॅप्टरवरची एक्झरसाईज, कसे प्रश्न असतात ते प्रश्न आपण उद्याला सोडून घेणार आहोत। तरी तुम्ही व्यवस्थित अगोदर एक्झरसाईज PDF तुम्हाला पुस्तक दिलेलं आहे, PDF, त्या PDFवरून आपण नोटबुकमध्ये प्रश्न लिहून घ्या आणि उद्याला आपण त्याच्यावर डिस्कस करूया। तर इथंच थांबूया, धन्यवाद।